विधानसभेला मी आज सांगतोय, शहाजी बापू पाटील यांचा पराभव निश्चित आहे. शहाजी बापू पाटील पराभव तर होतीलच, राजकारणातून सुद्धा संन्यास घेतील, कारण त्यांनी ज्या पक्षानं त्यांना 20-25 वर्षानंतर विजयाचा गुलाल लावला त्या पक्षासोबत गद्दारी केलेले कृतज्ञतेचं सर्वोच्च उदाहरण म्हणलं तर राज्यात शहाजी बापूंची चर्चा होईल. महाराष्ट्र संपूर्ण संघर्ष करतोय, उद्धवजी ठाकरे साहेब संघर्ष करतायत, स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांचं घर फोडलं, त्यांचे पुतणे रक्ताची नाती तोडली, तरी देखील तो माणूस खंबीरपणे उभा राहून 84 वर्षाच्या टप्प्यामध्ये सुद्धा तो माणूस खंबीरपणे उभा राहून 4-4, 5-5 दिवसामध्ये सभा करून या महाशक्तीच्या विरोधात किंवा दडपशाहीच्या विरोधात जर लढत असेल तर तुम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलं, तुम्ही त्याच्यातून एक तरी गुण त्यांचा त्या अर्थाने घ्यायला पाहिजे होता आणि संघर्षाची तयारी ठेवायला पाहिजे होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे ते अजूनही लोकांना तेच मुख्यमंत्री वाटतात. हे गद्दार लोक जे आहेत ना, ती फक्त त्या खुर्चीवर बसू शकतात, त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्या बेरोजगारीविषयी महाराष्ट्रामधून जे प्रकल्प गुजरातला गेले त्याची भांडाफोड जर कोणी केली असेल ते आदित्य साहेब ठाकरे यांनी केली. नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 4 जूनला लोकसभेचा निकाल आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागांमध्ये नेमकं काय होणार, निकाल कोणाच्या बाजून लागणार, याहीपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नेमकी कुठपर्यंत झेप मारणार, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व नेमकं काय राहणार आणि निकालामध्ये शिवसेना मशाल चिन्हावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे किती ठिकाणी त्या ठिकाणी विजय होऊ शकतात, या अनुषंगानं माझ्याशी बोलण्यासाठी शिवसेनेचे युवा पदाधिकारी रणजित बागल आहेत. आपलं स्वागत आहे. 4 तारखेला निकाल आहे लोकसभेचा आणि 23 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं तुम्ही त्या ठिकाणी लढवल्या होत्या, महाराष्ट्रात तुम्ही भरलाय. नेमकं महाराष्ट्रातलं या 23 जागा संदर्भातलं वातावरण काय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 23 पैकी किती जागांवरती त्या ठिकाणी मास्टर स्ट्रोक मारून विजय होणार? नक्कीच सर, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं 23 जागा आमचा पक्ष लढतो आहे, फार तो 2-3 जागांचा फरक इकडे तिकडे होईल. म्हणजे आमचा एक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सर्वांचा अंदाज आहे की 20 जागापर्यंत आम्ही निश्चित खऱ्या अर्थानं विजयी होऊ शकतो आणि 20 च्या 20 चांगले आमचे खासदार म्हणून प्रामाणिक चेहरे आम्ही दिल्लीमध्ये पाठवू असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे की जे उद्धव साहेबांसोबत प्रामाणिक राहिले, पक्षासोबत प्रामाणिक राहिले, बाळासाहेबांच्या विचारासोबत प्रामाणिक राहिले आणि ठाकरे कुटुंबांशी एकनिष्ठ राहिले असे चेहरे आम्ही खऱ्या अर्थानं उमेदवारीमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेहऱ्यांना संधी देऊन त्या चेहऱ्यांच्या माध्यमातून त्या त्या भागातील जनतेची कामं प्रश्न सोडवून त्या त्या भागातील लोकांच्या अडीअडचणी सोडवून खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आम्ही तेवढे उमेदवार मला वाटतं की निवडून येतील आणि त्यांच्या माध्यमातून काम होईल. 20 जागांवरती उमेदवार निवडून येतील असं आपण सांगताय. नेमकं फुटीनंतर सगळे आमदार गेलेले होते, खासदार त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेले होते आणि त्यानंतर शिवसेना कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक घेऊन पुढे गेली आणि लोकांच्या मध्ये ते कशा पद्धतीचं एक शिवसेनेनं आपला नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, काय मुद्द्यांवरती शिवसेनेने ही निवडणूक लढली? बघा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नातच माझं पहिलं तर उत्तर आहे की शिवसेना फुटी. शिवसेनेत झालेली फूट हीच मुळात महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही आहे. महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय, हे निवडणूक आयोग असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीला असतील, ज्या ज्या व्यवस्था शिवसेना फोडण्यासाठी वापरल्या गेल्या, ईडी, सीबीआय, सगळं अगदी दबाव तंत्र, पोलीस यंत्रणांचा दबाव, सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शिवसेना कशी संपवता येईल याचा प्रयत्न केला गेला. अगदी शेवटपर्यंत मुंबईच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अगदी पंतप्रधानांना रस्त्यावर उतरून सभा कराव्या लागल्या, त्यांच्यामुळं मुंबईतल्या नागरिकांचे एवढे मोठे हाल झाले, वाहतुकींचे हाल झाले, सामान्य नागरिकांनी अक्षरशः म्हणजे न ऐकाव्या अशा प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल दिल्या. हे सगळं आपण बघतो केवळ शिवसेना संपवण्यासाठी केलं, मात्र एवढं करून देखील त्यांना शिवसेना संपवता आली नाही. आमचा पहिला तर मुद्दा हाच होता की शिवसेनेवर हा घातलेला घाव हा शिवसेनेवर नाही, महाराष्ट्र धर्मावर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातलेला जो घाव आहे तो घाव वर्मी बसेल असा घाव आहे. आजपर्यंत ज्या लोकांना शिवसेनेनं मोठं केलं महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्या खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडं अजिबात न बघता केवळ बाळासाहेबांचा आदेश म्हणून त्यांच्याही पक्षाला लहान भावाप्रमाणे सोबत घेतलं, प्रसंगी कधी हळूच आमचे मोठे भाऊ झालेले देखील आम्हाला समजलं नाही,
तरी देखील आम्ही सहन केलं, परंतु खऱ्या अर्थानं हा कृतज्ञपणा, ही कृतज्ञ वृत्ती आहे, ती महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाही. तोच मुद्दा प्रामुख्यानं आम्ही घेऊन पुढे गेलो. त्याच्यासोबतच महाराष्ट्रामधले उद्योग पळवून नेले, महाराष्ट्राच्या हाती धतुरा देण्याचं एक प्रकारे काम केलं. महाराष्ट्रामधील तरुण बेरोजगार झाले पाहिजेत का, हा त्यांचा अजेंडा नाही ना. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्यासोबतचे जे फोडून राज्यकर्ते बनवले, त्यांना अक्षरशः कठपुतलीतल्या बाहुल्यांसारखं त्यांचं वापर सुरू केला, केवळ त्यांचा चेहरा पुढं. मात्र काम आणि नीती सगळी कुठून यायचं, कुठले गुजराती चालवायचे, सगळं महाराष्ट्राला समजलं. त्यातून मराठी माणसाची अस्मिता जागी झाली. मला वाटतं हे आमचे मुद्दे होते. शेतकरी प्रश्न आमचा मुद्दा होता. आज हे सरकार बदलून गद्दार झालेले सरकार जे आल्यापासून शेतकरी समस्याबद्दल आपण बघताय का, कुठं बोलतात? आत्महत्या वाढल्या शेतकऱ्यांच्या, दुष्काळाची परिस्थिती आहे. आज पाण्याचे टँकरसाठी हजारो गावं प्रतीक्षेत आहेत. हजारो गावांमध्ये पाण्याचे टँकरचं सुद्धा कुठं प्रस्ताव घेतले जात नाही. अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्यांच्या बाबतीत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम केलं. बेरोजगारी, महागाई आणि त्यासोबत इतर शेती समस्या, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खऱ्या अर्थानं मोदी सरकारच्या काळात जे झालेला शेतकऱ्यांचा अवमान आहे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणानं आमचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचले आणि जनतेतून त्याला प्रतिसादही भरभरून मिळाला असं मला वाटतं. एक सातत्यानं तुम्ही आत्ता म्हणला की शिवसेना फुटली, मात्र जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचा जो गट असेल, त्या पक्षाचे प्रवक्ते असतील, सातत्यानं आरोप करतात की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे उद्धव ठाकरे त्या ठिकाणी विसरले आहेत, काँग्रेसच्या मांडी लावून बसलेत, शरद पवारांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलेत. आणि ज्या कलानगरमध्ये जिथं तुम्ही स्थानिक आहे तिथंच आता तुम्ही शिवसेनेला मतदान करत नाही, बाळासाहेबांचं हिंदुत्व हे विसरलेत आणि ते हिंदुत्व जपण्यासाठी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहे, उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारले. नाही, मुळात ते जे विरोधी पक्ष जो आहे ना आमच्यातून फोडून गेलेले आहेत ना, त्यांच्याकडे बघितल्यानंतरच महाराष्ट्रातली जनता हसते हो यांना. त्याचं अस्तित्व काय, म्हणजे अक्षरशः सर्कशीमधले जोकर टाईप या लोकांचं काम झालेलं आहे. ते जसं आदेश वरतून येईल तसं यांनी बोलायचं. स्क्रिप्ट बाहेरून येते, हे फक्त बोलतात, पाठांतर करून बोलणे एवढंच त्यांचं काम आहे. काय म्हणतात बाळासाहेबांचे विचार, आम्ही हिंदुत्व बाळासाहेबांचं सूट, बाळासाहेब आणि यांची काय होती तुम्ही जरा माहिती घ्या. जेव्हा हे फुटायचे होते तेव्हा यांचं काय म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवायचं काम केलेलं. आज कोणासोबत आहेत ही सत्तेत? अजितदादांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे असे म्हणाले. आज अर्थ खाता अजितदादांच्या ताब्यात आहे, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आहेत तिथं. आज का मुख गिळून बसलेले आहेत मला सांगा. महाराष्ट्र धर्मासाठी गेले म्हणाले, महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करणं आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घालवणं, महाराष्ट्रातल्या तरुणाईला खऱ्या अर्थानं अंधकारमय पुढं भविष्य तयार करणं, हे ह्यांचं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचं हिंदुत्व एवढंच जर तखलादू नव्हतं, बाळासाहेबांचं हिंदुत्व खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक होतं. बाळासाहेबांनी, आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, एक व्यंगचित्र काढलं होतं. एके काळी बाळासाहेबांनी वाघाचा पंजाचा असा निशाण करून पंजाच्या सोबत राहण्याचं देखील त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं एक प्रकारे हिंट देण्याचं काम केलं होतं. कमळाबाई म्हणून कित्येक वेळा बाळासाहेबांनी कमळे या भारतीय जनता पार्टीची हेटळणी केली, मात्र नील आजऱ्यासारखे, म्हणजे एक असतात बघा, कितीही हाकललं तरी काही वेळा एखाद्या कार्यक्रम वगैरे असेल किती हाकललं तरी बिन आमंत्रणाचे काही पाहुणे येतात. नैसर्गिक युती तर शिवसेनेची आतापर्यंत भाजप बरोबरच होती. हो होती ना, तोडली कोणी सांगा? 2014 साली तोडली कोणी युती? घोषणा कोणी केली होती? भारतीय जनता पक्षाने केली होती. आम्ही तोडायचा संबंध नव्हता. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवतो का? माणसं अक्षरशः डोळं चोळून उठले होते आणि त्यावेळेस यांचं लव्ह मॅरेज झालेलं चाललं. हे गेले तर लव्ह मॅरेज म्हणजे ह्यांचं एकदम आप करे तो हे ऑफिशियल, आणि आम्ही केलं तर ते अनधिकृत, असं कसं होईल बर? खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्मासाठी तुम्ही जर सगळ्या गोष्टींचा अवलंब करून आमच्यावर फूट पाडण्याचा, आमचा पक्ष आमच्यासोबत राहून जर संपवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही हात मागितला म्हणून आमच्यासोबत आले पक्ष इतर आणि आम्ही सत्ता चालवली आणि आम्ही महाराष्ट्राचं भलं करायला लागलो तर बिघडलं कुठं सांगा. बरं, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो म्हणून काय आम्ही हिंदुत्व सोडलं असं नाही ना होत. कुठले निर्णय आमच्या हिंदुत्वाला विरोधात होते सांगा बरं? केलं ना छत्रपती संभाजीनगर, शिवसेनेची वर्षानुवर्ष मागणी होती,
छत्रपती संभाजीनगर आम्ही केलं, धाराशिव आम्ही केलं, घेतला होय आमच्या उद्धव साहेबांनी निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी आम्ही लढलो, शेतकऱ्यांसाठी कॅबिनेटमध्ये कोणाच्या ध्यानी मनी नसताना काही लोक कर्जमाफीमध्ये अटी शर्ती लावून म्हणजे दाखवण्याचा प्रकार करण्याचं म्हणजे कोपराला गुळ लावण्याचं काम करत होते. उद्धव ठाकरे ही असे एकमेव दिलदार नेते आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हृदय जाणणारे नेते म्हणून ठरले, ज्यांनी खऱ्या अर्थानं भर सभागृहामध्ये कर्जमाफीची घोषणा करून टाकली. असं विशाल मन आहे इथल्या कुठल्या नेत्यांचं? आज दुष्काळ पडलाय, यांना काही चर्चेची चिंता आहे? पवार साहेबांनी दुष्काळाचा प्रश्न काढला तर देवेंद्र फडणवीस लगेच म्हणाले दुष्काळावर राजकारण करू नये. राजकारण दिसतं तुम्हाला? लोकांच्या समस्या म्हटलं की त्याच्याकडे राजकारणाकडे न्यायचं, ही भूमिका तर लोकांना पटलेली नाही. आणि निश्चितपणानं शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही, हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन चाललोय. हाताचं काम जर कोणी गुजरातला पळवून घेऊन जात असेल, प्रकल्प गुजरातला जात असतील, आता आम्ही माहिती घेतली या दोन चार दिवसांमध्ये, एक बातमी आली बघा, हिंजवडी पुणे या भागातील आय टी पार्कच्या 30 ते 32 कंपन्या गुजरात मध्य प्रदेश या भागामध्ये गेलेल्या आहेत. हे झोपा काढतात का? बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो म्हणतात. आज बाळासाहेब जर जिवंत असते तर अक्षरशः इतका जोरात आणि इतका उद्धार केला असता ते ऐकायला खरंच मजा आली असती, माझं तर मत होतं. हे सगळं झालं 23 जागा होत्या, मात्र सातत्यानं शिवसेनेचं नेतृत्व असेल किंवा तुमची कोर टीम असेल यांच्यावरती एक सातत्यानं समाज माध्यमांच्या मधून बोललं जातं की दोन ठिकाणी शिवसेना मॅनेज होऊन लढते. त्याच्यामध्ये एक जागा होती ती कल्याणची, तिथं ताकदवान उमेदवार त्या ठिकाणी दिला नाही श्रीकांत शिंदेच्या विरोधात, त्या ठिकाणी वैशाली दरेकरांना शिवसेनेनं त्या ठिकाणी ह्या ताकदवर आहेत. आणि दुसरी जी जागा आहे ती सांगलीची जागा, त्या ठिकाणी तुम्ही अंतर्गत मॅनेज होऊन त्या ठिकाणी विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचा फायदा होईल, त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तुम्ही आग्रही भूमिका घेतली. आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी, कदाचित विशाल पाटील तिथं असते आणि जर कट टू कट सरळ सरळ लढत झाली असती तर ती हक्काची जागा. ह्या दोन जागावरती सातत्यानं शिवसेनेच्या नेतृत्वावरती आणि या जागा वाटपाच्या तिकिटाविषयी प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात आहे. कसं असतंय सर, हे जागा वाटप वगैरे ह्या सर्व गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी कधीच परिपूर्ण होत नाही. ह्या गोष्टी वाटाघाटी असतात, ह्या गोष्टींमध्ये जेव्हा विचारांच्या बाबतीत आपण लढत असतो काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते, कुठं एखाद दुसऱ्या जागांमध्ये कुठं मागे पुढे सरकण्याची तयारी ठेवावी लागते, त्याच्या दृष्टिकोनातून झालेल्या ह्या गोष्टी असतील. आपण जो विषय काढला कल्याणचा, मी निश्चित तुम्हाला सांगेन कल्याणमध्ये अत्यंत तुल्यबळ लढत झालेली आहे, कल्याणमध्ये अक्षरशः अटीतटीची लढत झालेली आहे. एखाद्या वेळेस तिथं ऐतिहासिक निकाल देखील लागू शकतो. अजितदादांनी जसं एकदा वाक्य वापरलं होतं बघा, बाईनं पाडलं बाईनं, ते वाक्य पुन्हा रिपीट तिथं होऊ शकतं, मला अशी खात्री देखील आहे या निमित्तानं काही होऊ शकतं कल्याणमध्ये. आणि त्या दृष्टीनं फार लढाऊ अशा वैशाली दरेकर राणी म्हणून कार्य करतात, पक्षासाठी त्यांनी काम केलेलं आहे, पक्षासाठी त्यांनी लढलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना तिथं तिकीट दिलेलं आहे. मला वाटतं एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला कुठंतरी संधी देण्याचं काम झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून झालं. दुसरा विषय आपण सांगलीचा घेतला, निश्चितपणानं काही गोष्टींमध्ये घटक पक्ष असतील, इतर पक्ष असतील, या सर्वांच्या सोबतीनं सर्वांच्या बरोबरीनं चर्चा आणि ती जागा वाटप करता करता काही गोष्टींची धरसड वृत्तीनं होत असतात. विजयाचा फॅक्टर तोर महत्वाचा होता ना, कदाचित विशाल पाटील तिथं असते तर वन वे जागा येईल अशी परिस्थिती होती, आणि हे असताना कुठल्या तोडजोडी करायच्या, जिथं सरळ जागा जाते असं गणित असताना सुद्धा तेच घेऊन पुढे गेला तुम्ही, कुठेतरी हट्ट नल्ला त्या जागेचा. नाही, माझं मत आहे विशाल पाटील असतील किंवा चंद्रहार पाटील, ही व्यक्तीवर निवडणुकीचं आपण विश्लेषण करू नये. आम्ही मशाल या सिम्बॉलवरती उमेदवार दिला, आम्ही पक्षासाठी जागा वाढवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला कुणाला दुखवण्याचा हेतू नाही. आमचा हेतू हाच आहे की आपल्या पक्षाला जर इथे जागा मिळत असेल तर आपण हक्काने भांडून मागितली पाहिजे, कुठंतरी दुसरीकडे तडजोड झालेली असते, तिथं आम्हाला मिळालेली नसती जागा. मग जेव्हा बैठकांमध्ये वरिष्ठ नेत्यांची चर्चा होते तेव्हा तिथं हा ही जागा आहे, हा पर्याय आमच्यासमोर येऊ शकतो, त्यावेळेस मग जर एखाद्या जागेसाठी जर कुठं निवडणुकीमध्ये समतोल बिघडत असेल तर स्वीकारण्याची तयारी म्हणून ती जागा आम्ही घेतली. थेट प्रश्न, विशाल पाटील जर मैदानात असते तर तिथला निकाल वेगळा राहिला असता का? कसं आहे, तिथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना व्हायला हवा होता, दुर्दैवानं तो जरी तिरंगी झाला, तिरंगी सामना झाला दुर्दैवानं,
परंतु काही गोष्टी असतात जागा वाटपामध्ये तडजोडी कराव्या लागतात, तशा त्या तडजोडी होत्या, आपण त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी परिपूर्णतेने जर झाल्या असत्या तर खऱ्या अर्थानं 2014 सालीच मोदीजी गेले असते घरी. परंतु काय, ह्या चर्चेतल्या गोष्टी आहेत, वरिष्ठांच्या गोष्टी असतात, काही काही वरिष्ठांच्या निर्णय असतात, त्याची अंमलबजावणी पक्षानं केली गेली पाहिजे, ही बंधनकारक असतं, त्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करतो. आणि ठीक आहे, तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत, निर्णय चुकला हे मान्यच करणार नाही पक्षासाठी तोडजोड म्हणून, पण विशाल पाटील असते तर तिथलं चित्र वेगळं दिसलं असतं. हे सगळ्या राज्याचं विश्लेषण करत असताना ज्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी काम करता, जिथं स्थानिकचे प्रश्न आहेत, असा माढा लोकसभेचा मतदारसंघ या ठिकाणी होता, ती जागा महाविकास आघाडीमध्ये तुमच्या शरद पवार गटाला त्या ठिकाणी होती, धीरेशील पाटील त्या ठिकाणी मैदानात होते, मात्र ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली ते एकेकाळी तुमच्या पक्षाचे असणारे आमदार आणि सध्या आत्ता एकनाथ शिंदे गटाचे असणारे स्टार प्रचारक ज्यांच्याकडे म्हणून बघितलं जातं, ते शहाजीबापू पाटील, त्यांनी त्या ठिकाणी उघडपणाने त्या ठिकाणी चॅलेंज दिलेलं होतं, ही जागा मोहिते पाटलांचा पराभव त्या ठिकाणी 100% होणार आहे. आणि हे शहाजीबापू पाटील सांगत होते, शहाजीबापूंनी त्यांच्या तिकिटासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केलेले होते आणि ते सातत्यानं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व असेल, शरद पवार असतील किंवा मोहिते पाटील असतील, यांच्यावर सातत्यानं सभांच्या मधून त्या ठिकाणी बोलत आलेले आहेत. नेमकं माड्याचं चित्र कसं असणार आहे, त्यात सांगोल्याचं चित्र कसं असणार आहे आणि शहाजीबापू पाटलांच्या आमदारकी आणि ते फुटून गेलेले आहेत, त्या धर्तीवरती इथली लढत कशी असणार? माढा लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे. विजयसिंह मोहिते पाटील, दरेशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराणं यांचं एक वेगळं बल आहे जिल्ह्यामध्ये, आहे आपण सर्वजण जाणता. मध्यंतरी ते जरी भारतीय जनता पक्षात गेले असेल, परंतु भारतीय जनता पक्षाला एका चांगल्या नेत्याची पारख करायला जमली नाही, त्यांना ते सांभाळता आले नाहीत किंवा त्यांना सन्मान मान करता आला नाही. खऱ्या अर्थानं याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीला एक चांगला अगदी दमदार चेहरा आम्हाला देता आला. त्याच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटलांसारखा एक उमेदवार जो विजयाची खात्री देऊ शकतो असा उमेदवार आम्ही उभा केला. आणि निश्चितपणानं आनंद आहे, महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने राहिले, लढलो ते निवडून येतील. विषय राहिला शहाजीबापू पाटील यांचा. शहाजीबापू मला वाटतं आता अदखलपात्र नेते राहिलेले, म्हणजे शहाजीबापू तुम्ही म्हणला राज्याचे स्टार प्रचारक, परंतु मला असं कळलं की शहाजीबापूंना सभाला बोलवू नका म्हणून शिवसेनेच्या म्हणजे नकली शिवसेनेच्या शिंदे गटांच्या नेत्यांची मागणी होती म्हणे पक्षाच्या वरिष्ठांशी, ते आले तर आपला पक्ष बॅकफुटला जाईल अशी देखील भयानक मागणी तिथल्या लोकांनी ज्या त्या मतदारसंघात होत होती. आणि शहाजीबापूंचं कसं आहे, मिमिक्री करणं, कुठंतरी काहीतरी वायफळ बडबड करणं, शहाजीबापू आत्तापर्यंत चर्चेत कशामुळं आहेत, कधीच चांगल्या गोष्टीने चर्चेत नाही. शहाजीबापू निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आणि फक्त निगेटिव्हिटी याच्या जीवावर बोलतात. शहाजीबापूंकडून चांगलं घेण्यासारखं असं एकही टक्का नाही आहे. तुम्ही बघा, विकासाच्या बाबतीत आपण जर बात जर त्याच्या बाबतीत जर आपण चर्चा करावी, तुम्ही जर सांगोला मतदारसंघामध्ये सहज जाऊन चर्चा करा, शहाजीबापू पाटील यांचे गावागावामध्ये कार्यकर्तेसुद्धा शिल्लक नाहीत. 4 ते 5 कार्यकर्ते ते कोण आहेत माहिती का, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. ते कशामुळे असतील हे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, आम्हाला सांगायचा प्रश्न नाही. मात्र शहाजीबापूंनी त्या ठिकाणी, तुम्ही बापूंनी म्हणताय विकासाचं काम केलं नाही, निगेटिव्हिटी चर्चेत असतात, मात्र ते तर सभांच्या मधून त्या ठिकाणी बोलतात. गेल्या 40-50 वर्षात जेवढा निधी आणला नाही तेवढा सांगोल्यासाठी निधी आणलाय, टेंबू ताकारी योजनेचं पाणी आणलंय, निरा भाटघरचं पाणी आणलंय आणि पाणीच पाणी सांगोल्यामधून त्या ठिकाणी मी केलंय. रेकॉर्ड काढून बघा, कोट्यवधीची विकास कामं सांगोल्यात सुरू आहेत. ऐका, पाण्याच्या बाबत आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सरळ सांगतो, मतदान झालं एक दुसऱ्या 2 ते 3 दिवसानंतर पाणी बंद झालं, ही सुद्धा एक प्रकारे प्रलोभन देण्याचं काम मतदारांना केलं. गरज नव्हती त्यावेळेस पाणी जास्त सोडलं, त्यामध्ये कदाचित एक दुसरी पाळी निघाली असती. आज दुष्काळाने तो सुद्धा भाग ओरपळतोय, तुम्ही माहिती घ्या, त्यासुद्धा भागामध्ये दुष्काळानं प्रचंड लोकांचे हाल होत आहेत. शहाजीबापूंनी केवळ मताच्या राजकारणासाठी जनतेला सुद्धा वेठीस धरलं, मी असं स्पष्ट म्हणतो. आणि विकासाची गोष्ट जर कराला आपण, विकास कामे जर आपण जाऊन बघितली, अत्यंत निकृष्ट दर्जाची, म्हणजे निकृष्ट म्हणजे अक्षरशः चांगले अधिकारी चांगली प्रशासन व्यवस्था जर असती तर खऱ्या अर्थानं कुठल्याही कामाचं, तुम्हाला सांगतो, बिल देखील निघालं नसतं अक्षरशः.
अशी अवस्था केलेली आहे. आणि फक्त आणि फक्त आपली बगलबच्ची पोसायचं काम केलेलं आहे. फक्त आणि फक्त आपली विचाराला हरताळ फासला पूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघात. विचारधारा नावाची गोष्ट ठेवलेली नाही शिल्लक. जो मतदारसंघ स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्यामुळं चर्चेत आला होता, प्रामाणिक निष्कलंक निष्ठावंत आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं नेतृत्व म्हणून गेले 9-10 टर्म ज्या माणसानं काम केलं त्या सगळ्या कार्याला उतरती काळाला लावायचं काम शहाजी बापूंनी केलेलं. आज त्या तालुक्यांमध्ये त्या भागामध्ये मी सामान्य माणसाकडे गेला तर अक्षरशः प्रशासकीय अधिकारी प्रशासन वर्ग सामान्य माणसाला चिल्लर समजायला लागला. त्याच्या उलट गणपतराव देशमुख यांच्या काळामध्ये सामान्य माणसाची कामं झटपट व्हायची, प्रशासनावर वचक असायचा. परंतु आता प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांची एक मिलीभगत जी आहे, अलिखित मिलीभगत आहे, त्यामध्ये कशाचं नातं आहे हे काय सांगायची जास्त गरज नाही. परंतु त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस होरपळण्याचं काम झालेलं आहे. आणि जनता, तुम्हाला विधानसभेला मी आज सांगतो आहे, शहाजी बापू पाटील यांचा पराभव निश्चित आहे. शहाजी बापू पाटील पराभव तर होतीलच, राजकारणातून सुद्धा संन्यास घेतील. कारण त्यांनी ज्या पक्षानं त्यांना 20-25 वर्षानंतर विजयाचा गुलाल लावला त्या पक्षासोबत गद्दारी केलेली आहे. कृतज्ञतेचं सर्वोच्च उदाहरण म्हणलं तर राज्यात शहाजी बापूंची चर्चा होईल. सगळ्यात जास्त परोपकारी वृत्ती जर कोणाची असेल तर ती शहाजी पाटलांची आहे. असं सगळ्या मतदारसंघातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा होणार आहे. आणि शहाजी बापू पाटील पडणार आहेत हे काळ्या दगडावरची रेग आहे. आणि पडणार म्हणजे पडणारच आहेत, त्यांना पडण्यापासून यावेळेस कोणी रोखू शकत नाही. ठीक आहे, मगाशापासून मी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही फुटून गेले ते गद्दार आहेत असं सांगितलं, शिवसेना नकली शिवसेना आमची असली शिवसेना असं सांगितलं. मात्र एकेकाळी ज्या राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सुद्धा काम करत होता, राजू शेट्टींनी त्या ठिकाणी तुम्हाला राज्याचं प्रवक्त केलेलं होतं आणि हातकणंगल्यामध्ये जाऊन त्याच राजू शेट्टींच्या विरोधात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रचार सभा केले, तुमच्या उमेदवारीसाठी त्या ठिकाणी सभांमध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला. मग राजू शेट्टींचं नेतृत्व सोडून तुम्हाला का त्या ठिकाणी जावं असं वाटलं आणि ज्या माणसाचा हात धरून तुम्ही पुढे आला त्याच माणसाच्या विरोधात तुम्ही जाऊन तिथं प्रचार केला? नाही, पहिली गोष्ट तर मी कुणाच्या विरोधात प्रचार केलेला नाही. मला पक्षानं जबाबदारी त्या लोकसभा मतदारसंघात थोडथोड वक्ता म्हणून दिली होती, मी तिथं प्रामाणिक पार पाडली. कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा उद्धवजी ठाकरे साहेब कशासाठी महाराष्ट्रासाठी का हवे आहेत, त्यांचे उमेदवार दिल्लीत पाठवणं का गरजेचं आहे, त्यांच्या उमेदवाराच्या माध्यमातून आपलं दिल्लीत खऱ्या अर्थानं संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जाऊ शकतात, यासाठी आम्ही तिथल्या उमेदवार जे आहेत सत्यजित पाटील त्यांचा प्रचार केला. कोणावर टीका टिप्पणी वगैरे याचा भाग नाही. राहिला प्रश्न राजू शेट्टींचा, त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा, तर कदाचित राजू शेट्टी साहेबांनी जर त्यावेळेस व्यवस्थित भूमिका झाली असती, व्यवस्थित जर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली असती तर कदाचित राजू शेट्टी साहेब देखील आमचे उमेदवार राहिले असते, त्यांचा देखील मी प्रचार प्रामाणिकपणानं तिचकेच केला असता. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी कुणी उमेदवार असता पक्षाचा त्याचा प्रचार करणं बंधनकारक आहे. आणि तुम्ही विचारलं मला की ज्यांनी तुम्हाला हे केलं ते केलं, निश्चितपणानं माझंही योगदान आहेच ना चळवळीत काम करताना. मी देखील काम केलं, नेत्यावर श्रद्धा ठेवून काम केलं. परंतु ज्यावेळी ज्या गोष्टी घडत आहेत त्या त्या अनुरूप निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय घडतं आहे त्या दृष्टिकोनातून आपण देखील त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आपण सत्याच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. कधी कधी सत्याच्या बाजूनं किंवा असत्याच्या बाजूनं दोन्ही बाजूनं न बोलता मौन बाळगणं हे सुद्धा गुन्हा आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. शांत राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं अन्याय सहन करणं हा देखील गुन्हा आहे. त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं ती कुठंतरी गोष्ट तिथं लागू होते आणि ती त्यांच्याकडून मला वाटतं कदाचित महाविकास आघाडीला बळ मिळालं असतं. परंतु त्यांनी का निर्णय काय घेतला नाही मला माहीत नाही. परंतु जनतेचं जनमत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. महाविकास आघाडीला तिथंही निवडून येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पंढरपूर तालुक्यावर स्थानिकला त्या ठिकाणी आपण हे करतोय जे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तालुक्याला 2 खासदार सोलापूर लोकसभा आणि माढ्यामध्ये पंढरपूरचं मतदान होतं. इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्याच्यामध्ये प्रशांत परिचारक असतील, अजित पवार गटाच्या बरोबर असणारे कल्याणराव काळे असतील किंवा इकडं बबनदादा शिंदे असतील, ही सगळी नेते मंडळी एका बाजूला त्या ठिकाणी होती. तुम्ही ज्या विचारधारेबरोबर स्थानिकला त्या ठिकाणी काम करता त्या अभिजित पाटील महाविकास आघाडीच्या बरोबर होते आणि अचानक 2 दिवसात स्टँड घेतला आणि भाजपच्या गोटामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजपाच्या विजयाची भाषाची गणितं त्या ठिकाणी तुम्ही मांडायला लागला.
अभिजित पाटलांनी जो स्टँड घेतला नेमकं याच्यात अभिजित पाटलांचं त्या ठिकाणी स्टँड आहे आणि त्याबरोबर तुम्ही सगळे राहिला, अभिजित पाटलांनी घेतलेला निर्णय योग्य होता की अभिजित पाटलांची राजकीय भूमिका आणि कसं या सगळ्या गोष्टीकडे बघता? मुळात त्यांच्या राजकीय भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत असायचा भागच नाही. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रामाणिक आहे, महाविकास आघाडीशी प्रामाणिक आहे. त्यांनी कुठं जावं हा त्यांचा भाग आहे. कारखाना एक संस्था होती, त्याच कारखान्याचं भलं व्हावं, सभासदांचं भलं व्हावं, लोकांना खऱ्या अर्थानं संस्थेच्या माध्यमातून न्याय मिळावा, प्रश्न सुटावा यासाठी आम्ही त्यावेळेस पाठवू. याचा अर्थ असा नाही की कायम मी त्यांचाच कार्यकर्ता म्हणून इथं काम करावं किंवा ते घेतील त्या दिशेने जावं असा विषय नाही. कारण त्यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचाच आहे, पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. आधी 2 दिवस तुम्ही पक्षामध्ये प्रचारामध्ये सक्रिय होता, तुम्हाला अडचण आल्यानंतर तुम्ही जाता. आज महाराष्ट्र संपूर्ण संघर्ष करतो, उद्धवजी ठाकरे साहेब संघर्ष करतायत, स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांचं घर फोडलं, त्यांचे पुतणे रक्ताची नाती तोडली, तरी देखील तो माणूस खंबीरपणे उभा राहून या वयाच्या अगदी म्हणजे टप्प्यामध्ये, खऱ्या अर्थानं 84 वर्षाच्या टप्प्यामध्ये सुद्धा तो माणूस खंबीरपणे उभा राहून 4-4, 5-5 दिवसामध्ये सभा करून या महाशक्तीच्या विरोधात किंवा दडपशाहीच्या विरोधात जर लढत असेल तर तुम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलं, तुम्ही त्याच्यातून एक तरी गुण त्यांचा त्या अर्थाने घ्यायला पाहिजे होता आणि संघर्षाची तयारी ठेवायला पाहिजे होती. लोकांमध्ये हा देखील मेसेज गेला असता की एक चांगली संस्था बुडवण्यासाठी किंवा चांगल्या संस्थेला डंख लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, कदाचित त्यांना सहानुभूतीची सुद्धा लाट मिळाली असती. परंतु का त्यांचं डोकं चाललं नाही किंवा त्यांनी का असा निर्णय उलटा घेतला मला हे समजलं नाही, परंतु निर्णय चुकीचा झाला. त्याच्यामुळे रोष लोकांमध्ये निश्चितपणानं आल्याशिवाय राहिला नाही. हे सगळ्या गोष्टी होत असताना लोकसभेचा निकाल त्या ठिकाणी 4 जूनला येतो आहे. 4 जूनला लोकसभेत महाराष्ट्रात मला फक्त आता कट टू कट उत्तर पाहिजेत ही काय, 4 जूनला सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडी का महायुतीच्या? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या किती? शिवसेनेच्या 20 जागा. 20 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. महाराष्ट्राचा पुढचा जो 3 महिन्यानंतर विधानसभा आहे, विधानसभेला त्या ठिकाणी नवा मुख्यमंत्री म्हणून जर परिवर्तन झालं तर कोण? ऑफकोर्स म्हणजे काही विषयच नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. ते अजूनही लोकांना तेच मुख्यमंत्री वाटतायत. हे गद्दार लोक जे आहेत ना, ती फक्त त्या खुर्चीवर बसू शकतात, त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देऊन त्या पदाच्या बाबतीत लोकांमध्ये त्या पदाबाबत एक आत्मीयता आपुलकी निर्माण करायचं काम फक्त उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या काळामध्ये देखील ज्या माणसानं जनतेला फुलाप्रमाणे जपलं, जनता त्याच माणसाला अजूनही मुख्यमंत्री पाहू इच्छिते. आशादायी युवा नेतृत्व आदित्य ठाकरे की रोहित पवार? हा, आदित्य ठाकरे. रोहित पवार जरी महाविकास आघाडी सोबत असले, आमचे घटक पक्षाचे सोबतचे असले, तरी आदित्य ठाकरेंच्या बाबतीत खऱ्या अर्थानं अभ्यासू नेतृत्व म्हणून एक राज्यभरामध्ये त्यांची ओळख झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यावरणाविषयी, समाजभानविषयी किंवा शहरी प्रश्नांविषयी, ग्रामीण प्रश्नांविषयी, युवकांविषयी आणि बेरोजगारीविषयी महाराष्ट्रामधून जे प्रकल्प गुजरातला गेले त्याची भांडाफोड जर कोणी केली असेल ते आदित्य साहेब ठाकरे यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राला कलाटणी देण्याचं काम राजकीयदृष्ट्या आदित्य ठाकरेंनी केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जर पाहिलं, उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्यासुद्धा सभांना एवढी डिमांड होती, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा यांची सभा मिळवण्यासाठी उमेदवारांचीसुद्धा धडपड अक्षरशः होत होती. त्यामुळे आदित्य ठाकरे हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत आणि तेसुद्धा खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करू शकतील याचा विश्वास आहे. निश्चितपणानं लोकसभा आणि लोकसभेच्या नंतर शिवसेनेचं अस्तित्व काय, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणत्या मुद्द्यावरती लढली, कशी पुढे जाते, या अनुषंगानं आपण आपल्याशी चर्चा केली. लोकसभेचा निकाल 4 जूनला होतो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि पुढची वाटचाल या संदर्भात आपण जे युवा सेनेचे पदाधिकारी होते रणजित बागल यांच्याशी त्या ठिकाणी बोलत होतो. खूप मनमोकळा संवाद ए बी मराठीशी साधला, त्याबद्दल ए बी मराठीच्या वतीनं धन्यवाद. लोकसभा निकाल आणि याच प्रकारच्या वेगवेगळ्या पक्षांच्या विश्लेषणाविषयी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अस्तित्वाविषयी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी.